आरणी विधानसभा मतदार संघ हा आदिवासी राखीव असून या ठिकाणी शिवसेना सिंधे गटाचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर विष्णू उकडे यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या आदिवासी राखीव आरणी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी अद्याप पेंडिंग असताना या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. भाजपकडून जिल्ह्यातील 3 जागा जाहीर केल्या मात्र 2 मतदारसंघात उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. विद्यमान आमदार यांना डच्चू दिला जाणार अशी चर्चा असताना शिंदे गटाकडून संजय राठोड यांचे निकटवर्तीय उपजिल्हा प्रमुख डॉक्टर विष्णू उकडे यांना उमेदवारी देत हा मतदारसंघ शिंदे गटाला द्यावा अशी मागणी केली आहे. आज या विधानसभा मतदारसंघातील 3 तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेत हा निर्णय घेऊन पक्षश्रेष्ठीकडे कळविण्यात आलेले आहे. जिल्ह्यात दिग्रस मतदारसंघ शिंदे गटाकडे आहे. मंत्री संजय राठोड हे निवडून आले आणखी एक मतदारसंघ शिंदे गटाला द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आर्णी केळापूर विधानसभेमध्ये शिवसेना अनेक दिवसापासून काम करते. मी सुद्धा 2007 सर्वसामान्य लोकांमध्ये काम करतो. या मतदारसंघातील जवळपास सर्वच गावामध्ये पोहोचून गोरगरीब लोकांची मी कामं केलेले आहेत आणि शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक बूथवर आमची शाखा आहे. तिन्ही नगरपालिका ज्या आहेत त्यामध्ये आमची सत्ता आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की शिवसेनेला जर सीट दिली तर निवडून येऊ शकते. आज या ठिकाणी तिन्ही तालुक्यातले तालुका प्रमुख आहे, उपतालुका प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, आमचे नेते सन्माननीय रावदास जाधव सर आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांची इच्छा आहे की हा मतदारसंघ शिवसेनेला भेटला पाहिजे आणि शिवसेनेला जर भेटला तर सर्व ताकदीनिशी लढण्याचा यांनी निश्चय केलेला आहे. त्याच्यामुळे यांच्या इच्छेनुसार मी सुद्धा लढण्यास तयार आहे. भाजपाचे आमदार हे विद्यमान आमदार आहेत, गेल्या 2 टर्मपासून ते या ठिकाणचे आमदार आहेत. अशा वेळी शिवसेनेला ही उमेदवारी महायुतीतून सुटावी आणि आपण त्यासाठी आग्रहरत आहे, कशा पद्धतीचा प्रबळ दावा आपला आहे? नाही, कसं आहे की इथला खासदार पण भाजपचा आहे, इथली सीट खासदारकीची भाजपला आहे, विधानसभेचा सुद्धा भाजपला आहे, शिवसेनेच्या कार्यकर्त्याला इथं काहीच नाही ना. त्याच्यामुळे आमची एक मागणी आहे की आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा एकच शिवसेनेला सीट आहे या 7 विधानसभापैकी, तर शिवसेनेला जर हे सीट त्यांनी द्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा इथे या ठिकाणी अधिकार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2 सीटा तरी आम्हाला पाहिजे आणि आर्णीमध्ये आम्ही सगळ्या दृष्टीनं तयारी केलेली आहे. त्याच्यामुळे ही सीट आम्ही शिवसेनेला मागितलेली आहे. उमेदवारी मिळावी म्हणून जिल्ह्याचे जे नेते आहे, पालकमंत्री आहे, त्यांनी कशा पद्धतीने वरिष्ठांकडे मागणी केली? ही सीट शिवसेनेला सुटण्यासाठी आमचे सर्वच आदरणीय पालकमंत्री संजय राठोड साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी केलेली आहेत, पक्ष संघटनेकडे मागणी केलेली आहेत की हे शिवसेनेला सीट सोडण्यात यावं आणि त्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे. आणि उमेदवारी जर मिळाली नाही किंवा सीट सुटली नाही तर काय भूमिका आपल्याला? शिवसेनेला जर सीट सुटली नाही तर त्याच्यामुळे आमचे सर्वांचे जे वरिष्ठाचे निर्णय आहे, आत्ताच आमचे नेते सन्माननीय रावदास जाधव सरांनी सांगितलंच, जर आम्ही एवढे प्रयत्न केल्यानंतर बी जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही सगळ्यांनी मिळून हे ते सीट लढणार आहे. आम्ही डॉक्टर संजय राठोड तुमच्या पाठीशी आहे का संपूर्ण मागणी? बिलकुल, आमचे नेते जे आहे संजय राठोड साहेब हे कायम आमच्या पाठीशी आहे आणि पुढेही पाठीशी राहणार आहे. त्यांनीच मागणी करायला सांगितलं आहे ना? त्यांनी नाही, हे कार्यकर्त्याची इच्छा आहे सगळ्यांची. हे जे आज या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आमचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहे, तिन्ही तालुका प्रमुख आहे, तिन्ही शहर प्रमुख आहे, उपतालुका प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, शिवसेना युवा सेना सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्यांची इच्छा आहे.